उद्या राज्य सरकारनं जाहीर केलेली सुट्टी रद्द करा या याचिकेवरती सध्या सुनावणी सुरू झालेली आहे. विशिष्ट धर्माला झुकतं माप देणं लोकशाहीला अनुसरून नाही असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. राज्य सरकारला सुट्टी जाहीर करण्याचा पूर्ण अधिकार आहे असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे. एखाद्या धार्मिक सोहळ्याकरता सुट्टी जाहीर करणं अयोग्य असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. या याचिकेवरती सध्या हायकोर्टमध्ये सुनावणी सुरू झालेली आहे. अमेय राणे अपडेट देतील. अमेय, अमोल, या याचिकेवरती सुरुवात सुरू आहे, ही सुनावणी सुरू आहे हायकोर्टात आणि या संदर्भात राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या मूळ 1968 याचिके अधिसूचनेला आव्हान दिलंय तीच याच्यात जोडलेली नाहीये, त्यामुळे या याचिकेच्या सुनावणीला काही अर्थ नाहीये. याचिकाकर्ते जी मागणी करतायत ती खरं तर गेल्या 54 राज्य सरकारला तसे विशिष्ट अधिकार आहेत, आपल्या अधिकाराखाली राज्य सरकार अशा प्रकारे सुट्टी देऊ शकतं आणि जर एखादा मोठ्या जनसमुदायाची एकच भावना आहे आणि भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे तर या देशात अनेक सण उत्सव एकमेकांच्या सोबत एकत्र येऊन साजरे केले जातात, त्यामुळे केवळ काही लोकांचा विरोध आहे म्हणून एका मोठ्या जनसमुदायाला एकत्र येण्यापासून रोखणं हे सुद्धा धर्मनिरपेक्ष भारताला शोभणारं नाहीये. त्याचबरोबर यात अनेक हस्तक्षेप याचिका सुद्धा दाखल करण्यात आल्या आहेत अमोल, आणि त्यात एका वकिलानं सुद्धा गंभीर आरोप केलेले आहेत की अशा प्रकारे रातोरात ही याचिका दाखल होणं हे सुद्धा चुकीचं आहे, जेव्हा भारतासह मॉरिशस आणि अन्य काही देशांनी सुद्धा सोमवारी या सोहळ्यानिमित्त आपापल्या देशात सुट्टी जाहीर केली आहे, त्यामुळे अशा प्रकारे एका मोठ्या सोहळ्याला विरोध करणं योग्य नाहीये. यांच्या मागे नेमके कोण आहेत हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे आणि अर्बन नक्षलशी संबंधित या संदर्भात एक गंभीर आरोप करण्यात आलेला आहे की या लोकांचं मूळ नेमकं काय आहे, यांचा हेतू काय आहे, याचिका मागचे करता करवी ते कोण आहेत हे सुद्धा तपास यंत्रणेनं शोधण्याची गरज असल्याचं मत सुभाष झा या ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे हायकोर्टाने अजून या संदर्भात काही निर्देश दिलेले नाहीयेत, थोड्याच वेळात ही सुनावणी पूर्ण होईल आणि हायकोर्ट काय निर्देश देतं हे स्पष्ट होईल. अमोल, अमेय, धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल, अपडेट घेत राहू. तर काही लोकांचा आक्षेप म्हणून जनसमुदायाला रोखणं हे योग्य नाही, एखाद्या धार्मिक सोहळ्यासाठी सुट्टी देणं अयोग्य असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. गेली 54 अधिकार अस्तित्वात आहे, आव्हान देणं चुकीचं असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही याचिका सुरू आहे आणि नेमका काय निर्णय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.